नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। 30 नोव्हेंबरला मंगळवारी एकादशी आहे। ही एकादशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येते। या एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी आहे। सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे। एकादशी ही एक देवी आहे। कार्तिक वद्य पक्षातील एकादशीला ती प्रकट झाली होती असे मानले जाते। म्हणूनच कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी येते त्या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते। या दिवशी चातुर्मासाची सांगता होते। प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात एकादशी येते। अशा प्रकारे एका वर्षात एकूण 24 एकादशी येतात। उत्पत्ती एकादशीचे शास्त्रांमध्ये खूप महत्त्व सांगितले गेले आहे। उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्यास अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते। तसेच उत्पत्ती एकादशीची कथा ऐकल्यास 100 गायी दान केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते। एकादशीच्या दिवशी काही खास उपाय करून आपण आपले जीवन सुखी समृद्ध व संपन्न करू शकतो। चला तर जाणून घेऊयात ते उपाय। एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू खूप प्रसन्न मुद्रेत असतात, म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुळस मातेचे पूजन करणे आवश्यक आहे। श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळस अतिप्रिय आहे। तुळशीचे पान न ठेवलेला नैवेद्य भगवंत स्वीकारत नाहीत। शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीचे पूजन केल्यास आपली जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात। तुळशीचे पूजन करण्यासाठी एका तांब्यात शुद्ध पाणी घ्यावे, त्यात थोडेसे कच्चे दूध टाकावे, चिमूटभर साखर टाकावे आणि चिमूटभर हळद टाकावी, एक चमचा गंगेचे पाणी टाकावे व हे पाणी तुळस मातेला अर्पण करावे। पाणी अर्पण करताना मनातल्या मनात श्रीहरी विष्णू भगवंतांचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप करीत राहावे। पाणी अर्पण केल्यानंतर तुळस मातेसमोर शुद्ध तुपाचा एक दिवा लावावा, त्यानंतर लाल रंगाची छोटीशी नवीन ओढणी घ्यावी व ती तुळस मातेला अर्पण करावी। त्यानंतर तेथेच आसनावर बसून श्रीहरी विष्णू भगवंतांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। त्यानंतर तुळस मातेला 11 प्रदक्षिणा घालाव्यात। प्रदक्षिणा घालतानाही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप करीत राहावे। त्यानंतर श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मी आणि तुळस मातेला नमस्कार करावा। आपली जी काही इच्छा असेल किंवा काही अडचण किंवा संकटे असतील तर ती सर्व भगवंतांसमोर प्रकट करावीत। आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी, कारण एकादशीच्या दिवशी सर्वात आधी भगवंत तुळस मातेचीच प्रार्थना स्वीकार करतात आणि आपण तुळस मातेकडे केलेली प्रार्थना भगवंतांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य तुळशीमार्फतच होते आणि आपली इच्छा व मनोकामना लगेचच पूर्ण होते। शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे की एकादशीच्या दिवशी तुळस मातेचे पूजन नमस्कार व स्तुती केल्यास मनुष्याला सुख व समृद्धीची प्राप्ती होते आणि मृत्यूनंतर ती व्यक्ती विष्णू लोकात जाते। एकादशीला फक्त तुळस मातेचे दर्शन केल्याने मनुष्याची सर्व प्रकारची पापे नष्ट होतात। पद्मपुराणात सांगितले आहे की जेथे तुळशीचे एखादेही रोप असेल तेथे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू व महेश हे एकत्रित निवास करतात। अशा प्रकारे तुळस मातेचे पूजन करण्याबरोबरच काही गोष्टींकडे लक्ष देणेही आवश्यक आहे। तुळशीचे पूजन स्नान झाल्यानंतरच करावे। स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून सर्वात आधी श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मीचे पूजन करावे, त्यानंतरच तुळस मातेचे पूजन करावे। एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळशीची पाने जरूर अर्पण करावीत, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत। एक दिवस अगोदरच तुळशीची पाने तोडून ठेवावीत। तुळशीची पाने कधीही शिळी होत नाहीत। तुळशीला संध्याकाळी कधीही पाणी अर्पण करू नये। एकादशीच्या दिवशी सात्विक भोजन करावे व आचरणही सात्विक असावे।
पती पत्नींनी ब्रह्मचर्याचे पालन करावे, एकादशीच्या दिवशी तांदूळ खाऊ नयेत, तसेच पूजनातही वापरू नयेत, हे काही नियम आहेत। एकादशीच्या दिवशी या सर्व नियमांचे पालन करून श्रद्धा भक्तीपूर्वक श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मी व तुळस मातेचे पूजन करून आपण मनोवांछित फळाची प्राप्ती करू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।